मान्सूनची प्रतीक्षा संपली असं दिसतंय, कारण मुंबईत पावसाचं आगमन झालंय. माहीम, दादर, वांद्रे परिसरामध्ये पावसानं हजेरी लावली आहे. तसंच मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरण दिसतंय. हवामान खात्यानं पुढील 2 दिवसात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात का होईना मुंबईकरांना पावसामध्ये चिंब भिजता येईल असं सध्या तरी दिसतंय. थेट जाऊयात आपण दादर परिसरात, तिथल्या रिमझिम पावसाची परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवतात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी. मुंबईकर घामाने त्रस्त झालेला असतानाच आज सकाळी मुंबईतल्या काही भागामध्ये पाऊस पडल्याचं चित्र पाहायला मिळते. मी आहे आता दादर या ठिकाणी, आणि दादर या ठिकाणी साधारणतः सकाळी 8:30 सुमारास पावसाची एक जोरदार सर होऊन गेलेली आहे. त्यामुळे रस्तेसुद्धा ओले झालेले आहे. गेल्या अनेक दिवसापासून मुंबईकर असतील किंवा महाराष्ट्रातील जनता असेल पावसाची प्रतीक्षा करत असल्याचं पाहायला मिळते आहे. परंतु बिपरजाळ चक्रीवादळ आला आणि पावसाचा अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची ना अमृत नोनी पॉवर प्लस. जे आगमन होतं ते लांबलेलं आहे, परंतु येत्या 2 दिवसामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होईल असं हवामान खात्याच्या वतीनं सांगण्यात येत आहे. मुंबई, कोकण असेल, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र असेल, नागपूर असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या ठिकाणी येत्या 2 दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात येणार आलेली आहे. आणि मुंबईकरांना याच याचीच प्रतीक्षा आहे की हा पाऊस केव्हा जोरदार पडतो आणि त्या घामापासून कधी त्यांना दिलासा मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोदचा मनोज कुलकर्णी, ही 24 तास मुंबई. विठू माऊलीचा गजर म्हणजे